Hello student, welcome to my YouTube channel Sai Samartha Maths Academy. Now in this video we are going to learn practice set 8.3 in chapter number 8 quadrilateral construction and types class 8 mathematics. Okay mitranno, practice set 8.3 madhil number 1 cha example paha. Measures of opposite angle of a parallelogram are 3x minus 2 and 50 minus x. फाइंड द मेजर ऑफ इट्स इच अँगल. आता तुम्हाला पॅरेलोग्राम दिलेला आहे मित्रांनो, त्या पॅरेलोग्राममधील अपोजिट अँगल दिलेले आहेत. प्रत्येक कोणाचं माप आपल्याला काढायचं आहे. आता एक प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे मित्रांनो, की अपोजिट अँगल, आपल्याला एक प्रॉपर्टी लक्षात आहे आपली, की अपोजिट अँगल ऑफ पॅरेलोग्राम, अपोजिट अँगल ऑफ पॅरेलोग्राम्स आर कॉन्गुरंट. ओके, याचे जे सम्मुख कोण असतात ते इक्वल असतात. मग अँगल ए आणि अँगल सी हे इक्वल असतील. देअरफोर अँगल ए इक्वल टू अँगल सी. मग दोघांचं माप पहा, एचं माप दिलेलं आहे तुम्हाला समजा 3x मायनस 2, ए सीचं माप दिलेलं आहे तुम्हाला 50 मायनस एक्स. दोघांच्या व्हॅल्यू मी टाकलेल्या आहेत. त्यानंतर काय करायचं मित्रांनो, एक्सचं पद एका बाजूला आणि संख्या एका बाजूला. हा निगेटिव्ह एक्स इकडे पॉझिटिव्ह होईल, हा निगेटिव्ह 2 इकडे पॉझिटिव्ह होईल. देअरफोर 3x हा निगेटिव्ह x इकडे आणला तर पॉझिटिव्ह x, आणि 50 हा निगेटिव्ह 2 जर इकडे आणला तर तो पॉझिटिव्ह 2 झालेला आहे. देअरफोर 3x प्लस 1x दॅट इज अ 4x, आणि याचे ॲडिशन जर केले तुम्ही तर ती आलेली आहे 52. आता 4 मल्टिप्लाय इकडे काय करायचं, डिवाइड. देअरफोर x इक्वल टू 52 डिवाइड बाय 4. याला जर तुम्ही भाग दिला, 4 1 जा 4, 4 3 जा 12, एक्सची व्हॅल्यू आलेली तुमची 13. म्हणजे ए आणि सीचं माप काढण्यासाठी कुठलं एक काढा, याचं काढा का याचं काढा. ओके, समजा मी अँगल एचं माप काढायचं असेल तर 3x मायनस 2, एक्सची व्हॅल्यू आलेली मित्रांनो आपली 13. ओके, मायनस 2, 39 मायनस 2, याची जर सबट्रॅक्शन केली तुम्ही तर ती येते 37. म्हणजे एचं माप जितकं आहे तेवढंच सीचं आहे. म्हणजेच तुम्ही सांगू शकता की अँगल ए आणि अँगल सी दोघांचं माप आलेलं आहे 37 डिग्री. आता तुम्हाला अँगल बी आणि डी काढायचं आहे मित्रांनो, तर आपल्याला हा तुमचा क्वाड्रिलॅटरल आहे. क्वाड्रिलॅटरलच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज ही 360 अंश असते. आपण समजा अँगल बी आणि अँगल डीच्या मापाला आपण काहीतरी एक अल्फाबेट्स मानून घेऊ. आता पहा मित्रांनो, याच्यामध्ये अँगल बी अँड अँगल डी अपोजिट आहेत, इक्वल आहेत, त्याला समजा मी यम मानलेला आहे. ओके, त्यानंतर चारही कोणांच्या मापांची बेरीज करतोय. पहा मी आता, इन अ क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी, चौकोनाच्या चारही कोणांच्या मापांची बेरीज, अँगल ए, अँगल बी, अँगल सी, अँगल डी, चारही कोणांच्या मापांची बेरीज 360 डिग्री. ओके, त्यानंतर अँगल एचं माप काढलेलं आहे आपण वरती 37, प्लस बीचं आणि डीचं माप आपण यम मानलेलं आहे, यम, सीचं माप 37 आणि डीचं मापसुद्धा यम मानलेलं आहे, इक्वल टू 360 डिग्री. हां, यांची ॲडिशन करा. हा यम आणि यम दॅट इज 2m. ओके, प्लस याचे ॲडिशन 7 7 14, 3 3 6 आणि 7 इक्वल टू 360 डिग्री. हा मायनस 74 तिकडे मायनस होईल. देअरफोर 2m इक्वल टू 360 मायनस 74. यांची जर तुम्ही सबट्रॅक्शन केली मित्रांनो, याच्यात 0 मधून 4 गेले 6. मित्रांनो, याची जर सबट्रॅक्शन केली तुम्ही तर ती येईल तुमची 286. आता हा 2 मल्टिप्लाय इकडे घेतला तर काय होईल, तो डिवाइड. देअरफोर यम इक्वल टू 286 डिवाइड बाय 2. ओके, 2 1 जा 2, 2 4 जा 8, 2 3 जा 6. ओके, अशा प्रकारे आपल्याला यमची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता आपल्याला मध्ये बी आणि डी च्या दोघांचं माप यम मानलेलं आहे आपण. मग दोघांचं माप काय येईल तुमचं, यम मानलेलं असल्यामुळे अँगल बी आणि अँगल डी दोघांचं माप आलेलं आहे तुमचं 143. अशा प्रकारे आपल्याला चौकोनाच्या चारही कोणांच्या माप आपल्याला काढायचे
होते तो अपना एंगल ए आणि एंगल सी 37 डिग्री आणि एंगल बी आणि एंगल डी हा 143 डिग्री। ओके मित्रांनो, यामधील नंबर 2 चं एग्जांपल पहा। रिफरिंग द ऍडजेसंट फिगर ऑफ अ पॅरेलोग्राम राइट द आंसर ऑफ द क्वेश्चन गिवन बिलो। मित्रांनो, खाली तुम्हाला एक पॅरेलोग्रामची डायग्राम दिलेली आहे, त्या डायग्रामवरून तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत, त्यांचे आन्सर आपल्याला द्यायचे आहेत। त्याच्यात नंबर 1चा क्वेश्चन पहा। इफ लेंथ डब्ल्यू झेड इक्वल टू 4.5 सेंटीमीटर देन फाइंड द लेंथ एक्स वाय। मित्रांनो, आता डब्ल्यू झेड दिलेला आहे तुम्हाला आणि एक्स वाय काढायचा आहे, म्हणजे ह्या दोन्ही साईड एकमेकांच्या अपोजिट साईड्स आहेत। मित्रांनो, आपल्याला पॅरेलोग्रामचा एक प्रॉपर्टी माहिती आहे की अपोजिट साईड्स आर कॉंग्रंट। ओके, आपल्याला माहिती आहे की पॅरेलोग्रामच्या अपोजिट साईड्स ह्या इक्वल असतात, कॉंग्रंट असतात। हा लक्षामध्ये पाहता याच्यामध्ये, मग लेंथ एक्स वाय इक्वल टू लेंथ एक्स वायच्या समोरची कोणती आहे, डब्ल्यू झेड, लेंथ डब्ल्यू झेड। मित्रांनो, त्यात प्रॉपर्टी लिहायची कंसामध्ये, अपोजिट साईड्स आर कॉंग्रंट, कंसात तुम्ही लिहू शकतात अपोजिट साईड्स आर कॉंग्रंट। ओके, अशा प्रकारची ही प्रॉपर्टी आहे। म्हणून लेंथ डब्ल्यू झेड दिलेली आहे आपल्याला 4.5 सेंटीमीटर, तर लेंथ एक्स वायची व्हॅल्यूसुद्धा 4.5 सेंटीमीटर येईल। ओके, नंबर 2चा क्वेश्चन पहा। इफ लेंथ वाय झेड इक्वल टू 8.2 सेंटीमीटर देन फाइंड द लेंथ एक्स डब्ल्यू। वाय झेड दिलेली मित्रांनो, ही साईड दिली तुम्हाला आणि एक्स डब्ल्यू म्हणजे ही साईड काढायची आपल्याला, म्हणजे याच्या समोरची बाजू आहे, परत अपोजिट साईड्स इक्वल असतात। म्हणून आपण असं लिहू शकतो की लेंथ एक्स डब्ल्यू इक्वल टू लेंथ वाय झेड। ओके, वाय झेड आणि एक्स डब्ल्यू एकमेकांच्या अपोजिट आहेत, कारण तुम्ही देऊ शकता कंसामध्ये प्रॉपर्टी लिहू शकतात अपोजिट साईड्स आर कॉंग्रंट। ओके, अपोजिट साईड्स आर कॉंग्रंट। ओके, वाय झेड दिलेला आहे तुम्हाला 8.2 सेंटीमीटर, तर एक्स डब्ल्यूसुद्धा 8.2 सेंटीमीटर येईल। त्यानंतर नंबर 3चं एक्झाम्पल पाहा मित्रांनो, याच्यातलं इफ लेंथ ओ एक्स इक्वल टू 2.5 सेंटीमीटर देन फाइंड द लेंथ ओ झेड। ओके, ओ एक्स म्हणजे हा भाग दिलेला भाग मला आणि ओ झेड काढायचा आहे। एक्स झेड नावाचा जो कर्ण आहे डायगोनल, त्याच्यातला अर्धा भाग दिलेला आहे तुम्हाला, अर्धा भाग काढायचा आहे। मग डायगोनलची एक प्रॉपर्टी मित्रांनो, की डायगोनल बायसेक्ट इच अदर, म्हणून ओ एक्सचं माप आणि ओ झेडचं माप हे समान असेल। ओके, बा लेंथ ओ झेड इक्वल टू लेंथ ओ एक्स, ओ एक्स आणि ओ झेड दोघांचं माप इक्वल असेल, त्याची प्रॉपर्टी लिहायची पा, डायगोनल्स बायसेक्ट इच अदर, डायगोनल बायसेक्ट इच अदर, दोघं कर्ण एक कर्ण जो असेल तो दुभागला जातो। म्हणून ओ एक्सचं जी लांबी दिलेली आहे तुम्हाला 2.5 सेंटीमीटर, तीच लांबी तुमची ओ झेडची असेल। त्यानंतर नंबर 4 दिला त्याच्यामध्ये, इफ लेंथ डब्ल्यू ओ इक्वल टू 3.3 सेंटीमीटर देन फाइंड द लेंथ डब्ल्यू वाय। डब्ल्यू ओ म्हणजे हा अर्धा कर्ण दिलेला आहे आणि डब्ल्यू वाय काढायचा आहे तुम्हाला, डब्ल्यू वाय म्हणजे हा पूर्ण कर्ण काढायचा आहे। त्याच्यामध्ये हीच प्रॉपर्टी यूज करायची, अर्धा दिला असेल तर पूर्ण काढा किंवा पूर्ण दिला असेल तर अर्धा, तर त्यासाठी हीच प्रॉपर्टीचा उपयोग करायचा। अर्धा दिला असेल पूर्ण करण्यासाठी अर्ध्याला 2 मल्टिप्लाय करायचं। ओके, आपल्याला काढायचं आहे पूर्ण कर्णाची लांबी, दॅट इज लेंथ डब्ल्यू वाय इक्वल टू 2 लेंथ डब्ल्यू ओ। डब्ल्यू ओ म्हणजे हा अर्धा कर्ण दिला आहे आणि डब्ल्यू वाय आपल्याला काढायचा आहे, त्यासाठीसुद्धा प्रॉपर्टी आपल्याला लागेल की डायगोनल बायसेक्ट इच अदर। ओके, कर्ण परस्परांना दुभागतात, देअरफोर 2 डब्ल्यू ओ दिलेला आहे तुम्हाला
3.3 सेंटीमीटर, याचा मल्टिप्लिकेशन करा 6.6 सेंटीमीटर, अशा प्रकारे लेंथ डब्ल्यू वाय इक्वल टू 6.6 सेंटीमीटर. ओके, त्यानंतर मित्रांनो दिलेलं आहे तुम्हाला पाहिलं नंबरमध्ये, इफ मेजरमेंट ऑफ अँगल डब्ल्यू झेड वाय इक्वल टू 120 डिग्री, देन फाइंड द मेजरमेंट ऑफ अँगल डब्ल्यू एक्स वाय अँड द मेजरमेंट ऑफ अँगल एक्स डब्ल्यू झेड. अशा प्रकारच्या दोन कोनांचे माप काढायचे आपल्याला. डब्ल्यू झेड वाय 120 दिलेला आहे. इकडे पाहता मित्रांनो डायग्राममध्ये तुम्ही पाहिलं डब्ल्यू झेड वाय, डब्ल्यू झेड वाय, ओके, हा अँगल जो दिलेला आहे तुम्हाला, हा अँगल दिलेला आहे 120. ओके, हा अँगल दिला आहे आपला 120, तर तुम्हाला डब्ल्यू एक्स वाय, डब्ल्यू एक्स वाय काढायचं आहे मित्रांनो. याच्या अपोजिट अँगल आहे, समोरचा कोण आहे. तर आपल्याला पॅरोग्रामचा एक प्रॉपर्टी मित्रांनो की अपोजिट अँगल्स आर कॉंग्रुएंट. ओके, तर पाहता याच्यामध्ये पहिल्याचं आपल्याला सोडवण्यासाठी काय करायचं, पाहता याच्यात तुम्हाला दिलेलं आहे डब्ल्यू झेड वाय. ओके, आपल्याला डब्ल्यू एक्स वाय काढायचं आहे मित्रांनो. तर अँगल डब्ल्यू एक्स वाय इक्वल टू अँगल डब्ल्यू झेड वाय. ओके, अपोजिट अँगल्स आर कॉंग्रुएंट, अपोजिट अँगल्स आर कॉंग्रुएंट. ओके, सम्मुख कोन एकरूप असतात, म्हणून तुम्हाला डब्ल्यू झेड वायचं माप दिलं आहे 120 डिग्री. तेच माप कोणाचं येईल, डब्ल्यू एक्स वाय, या अँगलचं माप 120 डिग्री येईल. आता आपल्याला एक्स डब्ल्यू झेड काढायचं आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. आता एक्स डब्ल्यू झेड काढण्यासाठी एक्स डब्ल्यू झेड पाहता, एक्स डब्ल्यू झेड आपल्याला काढायचं आहे. आपल्याला हा अँगल माहिती आहे आपल्याला आणि हा अँगल माहिती आहे आपल्याला. तर आपल्याला ही जोडी घ्या तुम्ही, डब्ल्यू आणि झेड जे आहेत ते ॲडजेसंट अँगल आहेत, किंवा डब्ल्यू आणि एक्स घ्या हे सुद्धा ॲडजेसंट अँगल आहेत. तर आपल्याला पॅरेलोग्राममध्ये जे ॲडजेसंट अँगल असतात ते सप्लिमेंटरी असतात. ओके, सप्लिमेंटरी म्हणजे दोघांची ॲडिशन ही 180 डिग्री असते. म्हणून आपण काय करणार मित्रांनो, त्याच्यात जे सप्लिमेंटरी अँगल आपण दोन घेणार आहे. आपल्याला काढायचं आहे एक्स डब्ल्यू झेड, अँगल एक्स डब्ल्यू झेड, एक्स डब्ल्यू झेड आणि अँगल डब्ल्यू झेड वाय, दोघांची ॲडिशन मी 180 डिग्री, कारण डब्ल्यू आणि झेड हे दोन एकमेकांचे सप्लिमेंटरी आहेत. ओके, एक्स डब्ल्यू झेडचं माप आपण काढलेलं आहे मित्रांनो. एक्स डब्ल्यू झेडचं काढायचं आहे आपल्याला, डब्ल्यू झेड वाय, डब्ल्यू झेड वाय दिला आपला 120 डिग्री, देअरफोर एक्स डब्ल्यू झेड प्लस डब्ल्यू झेड वाय मीन्स 120 डिग्री इक्वल टू 180 डिग्री. हा मायनस करा इकडे, देअरफोर अँगल एक्स डब्ल्यू झेड इक्वल टू 180 मायनस 120, देअरफोर अँगल एक्स डब्ल्यू झेड इक्वल टू, यांची सबट्रॅक्शन करा, ती येते 60 डिग्री. अशा प्रकारे तुम्हाला अँगल एक्स डब्ल्यू झेड आणि पहिला अँगल डब्ल्यू एक्स वाय आपल्याला 120 डिग्री आणि एक्स डब्ल्यू झेड हा 60 डिग्री. ओके मित्रांनो, याच्यातील नंबर 3 क्वेश्चन पहा. कन्स्ट्रक्ट द पॅरेलोग्राम ए बी सी डी सच दॅट लेंथ बी सी इक्वल टू 7 सेंटीमीटर अँड मेजरमेंट ऑफ अँगल ए बी सी इक्वल टू 40 डिग्री, लेंथ ए बी इक्वल टू 3 सेंटीमीटर. ओके, आपल्याला पॅरेलोग्राम ए बी सी डी काढायचा आहे. आम्ही रफली डायग्राम काढलेली ए बी सी डीची, त्याच्यामध्ये लेंथ बी सी दिलं आहे 7 सेंटीमीटर, बी सी दिलेला आहे 7 सेंटीमीटर, मेजरमेंट ऑफ अँगल ए बी सी दिलेला आहे, ए बी सी दिला आहे 40 डिग्री आणि ए बी दिलेला आहे 3 सेंटीमीटर. पॅरेलोग्रामची प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे मित्रांनो की पॅरेलोग्रामच्या अपोजिट साईड्स आणि अपोजिट अँगल इक्वल असतात. आता ही 3 सेंटीमीटर दिली आहे तर ही सुद्धा 3 सेंटीमीटर येईल, ही 7 सेंटीमीटर दिली आहे तर ही सुद्धा 7 सेंटीमीटर असेल. अशा प्रकारे आपल्या या मापाचा एक पॅरेलोग्राम आपल्याला मोजून काढायचा आहे. ओके, आता आपल्याला मोजून काढण्यासाठी मित्रांनो सुरुवातीला आपण बी सी 7 सेंटीमीटरची घेणार आहोत. आता पहा याच्यामध्ये बी सी हा जी साईड आहे ती 7 सेंटीमीटर. ओके, अशा प्रकारे बी सी त्याला नाव द्यायचं, 7 सेंटीमीटर बाजू आपण घेतलेली आहे, 7 सेंटीमीटर. त्यानंतर काय करायचं मित्रांनो, बी जवळ 40 डिग्रीचा अँगल करायचा. ओके,
बी जवळ तुम्ही 40 डिग्रीचा अँगल करणारा किरण आपल्याला काढायचा आहे। तर त्याच्यामध्ये पहा 40 डिग्री अँगल करणारा किरण आपण काढणार आहोत। इकडनं काउंट करायचं 0, 10, 13 आणि इथे 14 दिसतोय पहा तुम्हाला। ओके, 14 डिग्रीचा अँगल करणारा एक किरण मी त्या ठिकाणी काढत आहे। अशा प्रकारे हा 40 अंश कोन करणारा किरण आपण काढलेला आहे। ओके, त्यानंतर काय करायचं मित्रांनो, आता याच्यामध्ये तुम्हाला बी पासून ए हा बिंदू 3 सेंटीमीटरवर दिलेला आहे। मग काय करायचं मित्रांनो, त्याच्यामध्ये कंपॉसच्या टोकांमध्ये किती अंतर घ्यायचं, 3 सेंटीमीटर। ओके, अशा प्रकारे बरोबर 3 सेंटीमीटर इतकं अंतर कंपासच्या टोकांमध्ये घेतल्यानंतर कंपॉसचं टोक हे बीवर ठेवायचं, बीवर ठेवायचं आणि तेवढ्या अंतरावरती अशा प्रकारची खून करायची। हा जो पॉईंट मिळाला मित्रांनो तुम्हाला, तो ए पॉईंट मिळाला आपल्याला ए। ओके, 3 सेंटीमीटर इतकं डिस्टन्स आपण घेतलेलं आहे। त्यानंतर मित्रांनो, सी पासून डी बिंदू 3 सेंटीमीटरवर आहे, म्हणून सीवर कंपासचं टोक ठेवून 3 सेंटीमीटर इतकं डिस्टन्स घेऊन अशा प्रकारचा एक कंस करून घ्यायचा। त्यानंतर काय करायचं मित्रांनो, आपल्याला डी बिंदू हा एपासून 7 सेंटीमीटरवरती आहे, म्हणून कंपॉजच्या टोकांमध्ये 7 सेंटीमीटर इतकं अंतर घ्यायचं आणि कंपॉजचं टोक हे एवर ठेवायचं आणि तेवढ्या अंतरावरती त्या ठिकाणी कंस करायचा। हा जो छेदनबिंदू मिळाला मित्रांनो, तो तुम्हाला डी बिंदू मिळालेला आहे। आणि त्यानंतर तुम्ही हा जो सी आणि डी एकमेकांना जोडायचे हे अंतर घेतलेलं आहे आपण 3 सेंटीमीटर, आणि त्यानंतर ए आणि डी सुद्धा एकमेकांना जोडायचे। अशा प्रकारे आपण हे जे अंतर आहे हे 7 सेंटीमीटर। अशा प्रकारे ए बी सी डी नावाचा पॅरेलोग्राम आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचा होता। ओके मित्रांनो, या प्रॅक्टिस सेटमधील जे राहिलेले नंबर 4 पासून पुढे राहिलेलं जे एक्झाम्पल आहे हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे। त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहावयास मिळेल। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू मित्रांनो।